लोकसभा प्रवास अशी योजना भारतीय जनता पार्टीने आखली आहे. देशामध्ये 144 लोकसभा मतदारसंघ असे आहेत की त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आतापर्यंत स्थापनेपासून आता एकदा निवडून आलेली आहे त्या मतदारसंघात. म्हणजे ते काही मतदारसंघ आलायसच्या मित्रपक्षाला गेलेले आहेत, काही मतदारसंघामध्ये आम्ही लढलो पण निवडून आलेलो आहे. तर अशा 144 लोकसभा मतदारसंघावरती भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने फोकस केलेला आहे की ह्या लोकसभा मतदारसंघातले 144 पैकी 70-80 मतदारसंघ निवडून आणायचे. त्याच्यामध्ये 12 लोकसभा मतदारसंघसुद्धा त्याच्यामध्ये येतो की ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला आतापर्यंत यश आलेलं नाही. असे मतदारसंघ जे आहेत तस त्याच्यासाठी लोकसभेतले खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री ह्यांचा प्रवास आतापर्यंत गेली वर्ष दीड वर्ष आपण पाहतोय की ते सुरू आहे. मग आता त्याचं पुढचं पाऊल आत्ता असं आहे की विधानसभा निवडणूक आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत. ह्याच्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये काही पालकमंत्री झाले, पालक म्हणजे मंत्र्यांना पालक केले त्या त्या विधानसभा मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघात, त्यांचासुद्धा प्रवास आखण्याचं कालच धोरण ठरलेलं आहे परवा दिवशी प्रदेश भिवंडीच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये. आणि प्रत्येक मंत्र्याला मतदारसंघ वाटून दिलेले की त्यांनी कुठं कुठं जायचं, ते मंत्री महोदय तशा तशा प्रकारचा प्रवास करतील. ह्या सगळ्याचा हेतू काय? तर भारतीय जनता पार्टी मजबूत झाली पाहिजे. लोकांच्या अडीअडचणी प्रश्न असतील, कार्यकर्त्यांना मुंबईला यायची गरज नाही, दिल्लीला जायची गरज नाही. जसं डोअर सर्व्हिस आपण बघतो आता तशा प्रकारचं भारतीय जनता पार्टी हेतू आहे की कार्यकर्त्यांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आता घर चलो अभियान आमचं सुरू आहे. एका विधानसभा मतदारसंघामध्ये 60,000 घरी जायचं आमचं प्लॅनिंग आहे. आम्ही ते करतो आहे आता सध्या. एका विधानसभा मतदारसंघामध्ये 60,000 घरी जायचं आहे. म्हणजे 60,000 घरी जाऊन पत्रक वाटायचं, कार्यकर्त्यांचं काम सध्या सुरू आहे. म्हणजे काय झालं की भारतीय जनता पार्टी प्रत्येक घरापर्यंत पोचली पाहिजे हा आमचा हेतू आहे. 60,000 घरं म्हणजे जवळपास 3-4 जरी मतदार धरले तरी 2-2.5 लाख मतदारांपर्यंत जाण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. 51% लढाई ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस संपर्क नसेल तुम्ही जर तिथपर्यंत पोहोचला नाही तर 51% मतं कशी मिळतील आपल्याला.